चिली खूप छान झालेली आहे, स्ट्रक्चर खूप छान आलेले आहे, तुम्ही बघू शकता. तर सेम आपल्याला अशा पद्धतीने चिकन चिली बनवायला घ्यायचं आहे. तर आज ही रेसिपी आपले गेस्ट बनवणार आहे, तर चला आता आपण बनवायला घेऊयात. ताईच्या रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपल्या किचनमध्ये पाहुणे आलेले आहे आणि ते काहीतरी युनिक डिश बनवणार आहेत, युनिक रेसिपी बनवणार आहेत, संडे स्पेशल बनवायचे आहे. तर चला ती रेसिपी कोणती बनवायची आपण आता त्यांच्याच तोंडून ऐकू. तर पाहुणे आलेले आहेत तर मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देते. हे आमच्या नंदनताई आहे आणि हे भाऊ आहेत, तर हे आज रेसिपी बनवणार आहेत. तर काय रेसिपी बनवणार आहेत आपण आता हे त्यांच्या तोंडूनच ऐकूयात. तर आज आपण इथे क्रिस्पी चिकन चिल्ली बनवणार आहोत. त्यासाठी आपण 300 ग्रॅम बोनलेस चिकन घेतलेलं आहे. तर आपण यामध्ये 1 टेबलस्पून असं व्हिनेगर घेतलं आहे. दुसरं आपण अद्रक लसूणची पेस्ट घेणार आहोत. यामध्ये आपल्याला 2 टीस्पून कॉर्नफ्लावर घ्यायचं आहे. तर यामध्ये आपल्याला 2 अंडे फोडून टाकायचे आहे त्यामध्ये. तर यामध्ये आपण 2 अंडे टाकले आहे. अंड्यांनी ती चिकन चिल्ली जी आहे ना ती खूप सॉफ्ट होते आणि क्रिस्पी होते. तर हे आपण चम्मचनी थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे. अंडं बऱ्यापैकी फेटलं गेलं पाहिजे यामध्ये, त्याच्याने सर्व पीसेसला ते परफेक्टली लागतं आणि ते सॉफ्ट बनतं. म्हणजे ते अंडं आणि कॉर्नफ्लॉवर जे आहे ते चिकनला चांगलं मिक्स झालं पाहिजे आणि त्याला एक चांगलं बाइंडिंग आलं पाहिजे, इथपर्यंत आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. ते कॉर्नफ्लोअर आपल्याला थोडं थोडं ॲड करून आपल्याला पूर्ण मॅश करून घ्यायचं आहे. ते म्हणजे ते जे आपण चिकनचे पीस तळणार आहोत त्याला चांगली एक लेअर येते, त्याच्यामुळे या ठिकाणी प्रोसेस कंटिन्यूली करायची आपल्याला. 2 अंडे टाकून कॉर्नफ्लोअर टाकल्यानंतर हे पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून कुठलाही पीस आपला राहिला नाही पाहिजे. आणि त्यानंतर आपण आता हे 20 ते 25 मिनिटांसाठी चिकन आपलं 15-20 मिनिटांसाठी रेस्टला ठेवलं आहे. तोपर्यंत आपण चिकन चिल्लीची जी ग्रेव्ही असते ती बनवायला घेऊया. लोक सासरवाडीला जावा येऊ नाही ते खाता आहे मला बनवायला लावतो म्हणून. सर्वप्रथम याच्यामध्ये आपल्याला थोडासा कांदा घ्यायचा आहे. आता श्रुतिकाने आम्हाला बऱ्यापैकी कांदा कापून दिला आहे, बघूया आता काय होतं काय नाही. आता त्यांचं म्हणणं असं होतं जावाही घरी आले काहीतरी बनवून द्या तुमच्या हातचं. आज जावायचा आजचा पाहुणचार खायचा आहे त्यांना. नेहमी नेहमी तुम्हाला ते रेसिपी बनवून दाखवतात, आज ते बोलले का त्यांचा आग्रह होता त्यामुळे मग मी बोललो का ठीक आहे देतो करून काही प्रॉब्लेम नाही आहे. आता यातनं काय ऍड करायचं? आता कांदा बऱ्यापैकी आपलं झाला आहे. आता सर्वप्रथम आपल्याला शिमला मिरची त्यात ऍड करायची आहे. आपल्याला शिमला मिरची ऍड केल्यानंतर ती पूर्णपणे शिजू नाही द्यायची आहे, थोडीशी कच्ची राहू द्यायची आहे. मिरची टाकलीच नाही तडका? नाही तडका लागतो का तो काही बेसन आहे का? यामध्ये मोस्टली कोबी जी आहे ती कोणी टाकत नाही जास्त करून, पण मला आवडते आणि छान लागते ती खायला, त्याच्यामुळे आपण थोडीशी कोबी पण घेतोय. लसूण आणि बारीक चॉपिंग केलेलं अद्रक आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे. हिरवी मिरची आणि लसूण मोस्टली हे काही जे असतात ना ते पहिले टाकतात, पण मी हे नंतर ॲड करतो आहे कारण लसूणचा पूर्णपणे स्मेल त्याला लागला पाहिजे आणि टेस्ट आली पाहिजे. नाहीतर काय होतं कांद्याच्या याच्यामध्ये ते लसूण जो आहे तो बऱ्यापैकी असा जळून जातो, त्यामुळे आपण तो नंतर ॲड केला आहे. तर अशा प्रकारे जे आपण त्यामध्ये इन्ग्रेडियंट्स टाकले आहे ते थोडेसे कच्चे पक्के शिजले आहे. तर त्यामध्ये आता आपण थोडंसं स्प्रिंग ऑनियन म्हणजे मराठी भाषेमध्ये म्हणजे कांद्याची पात. काय? कांद्याची पात. ओके. माझ्या बायकोला मी बोललो असतो स्प्रिंग ऑनियन तर ती परत किचनमध्ये फ्रीजमध्ये बघायला गेली असती, पण ती इकडे मी लपून ठेवली होती. हे नाही रे काही बी नको सांगू रे. तर आपण या बाऊलमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे, यामध्ये जे आपल्याला सॉसेस ॲड करायचे ते पूर्णपणे मिक्स झाले पाहिजे पाण्यात. तर हे काहीतरी वेगळीच जे हे तुम्ही घरी करून बघा तुम्हाला लक्ष देईल. तर यामध्ये मी पाण्यामध्ये मी आता 1 चम्मच भरून सोया सॉस ॲड करतो आहे. दुसऱ्यांदा 1 चमचा भरून रेड चिल्ली सॉस टाकलं आहे. रेड चिल्ली झाल्यानंतर ग्रीन चिल्ली पण त्यामध्ये थोडंसं ॲड करून घेऊ आपण. या प्रकारे पूर्ण पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि लक्षात असू द्या पाणी हे थंड घ्यायचं आहे, गरम पाणी घ्यायचं नाही आहे. त्यानंतर 1/2 चम्मच भरून आपल्याला थोडंसं कॉर्नफ्लावर घ्यायचं आहे. कॉर्नफ्लावरने ते ना व्यवस्थित घट्ट येतं आणि छान वाटतं. ते सर्व सॉसेस आपले ॲड झाले आहे. आता आपण फ्राय केलेला भाजीमध्ये आपण हे ॲड करून घेऊ.
चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे एक चम्मच भरून तुम्हाला टोमॅटो सॉस. तो तुमच्या गरजेनुसार असणार, पण ॲड करणं हे महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे आपली चिल्लीची जी ग्रेव्ही आहे ती बऱ्यापैकी आपली क्लिअर झाली आहे. हे बघा, त्याला छान असा घट्टपणा आला आहे, टेस्ट पण आहे, स्मेल पण खूप छान येते. घरी नक्की ट्राय करा. आता थोड्या वेळ आपण हे साईडला ठेवून घेऊ. चला आता आपण नेक्स्ट स्टेप करून घेऊया. यासाठी आपल्याला लागणार आहे ते ऑइल. तर आता फर्स्ट आपण ऑइल ॲड करून घेऊ. तर ऑइल आपल्याला आपलं जे चिकन आहे ते फ्राय होण्या इतकं आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे यामध्ये. आता अर्धा तास झाला आहे, चिकन आपलं बऱ्यापैकी त्यामध्ये मिक्स झालं आहे, मुरलं आहे चांगलं. ते हे बघा, अशा प्रकारे आपलं ऑइल आता गरम आहे. त्यानंतर आपण असं एक एक पीस सोडू शकतो. आणि हे पीस तुम्ही तळण्याकरता स्टिकचा पण उपयोग करू शकता. का हे जे आहेत ना, जे KFC ला बनवता पाहिजे ते चिकन नट्स असेच राहतात सेम. काय नाही, फक्त याच्यावर आहे ना चाट मसाला जर टाकला तुम्ही, चाट मसाला टाकून तुम्ही असं चाट मसाला आणि शेजवान सॉस बरोबर अजून उत्कृष्ट लागतं ते. अशा प्रकारे 5 ते 7 मिनिटं याला रेड ब्राऊन असं स्ट्रक्चर येण्यापर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे. त्याच्याने जास्त वेळने मधलं जे चिकन आहे ते पण व्यवस्थित शिजून जातं आपलं. तर आता हे बऱ्यापैकी झाले, आपण हे काढून घेऊया साईडला. तर चिकन आपले फ्राय झालेले आहेत, आता आपण ग्रेव्हीमध्ये ते ॲड करणार आहोत. थोडेसे उकळल्यानंतर स्मेल छान येतोय ना, खूप छान येते स्मेल. तर या ठिकाणी ते गरम करून घेत आहे आणि नंतर आपल्याला ते पीस ॲड करायचे त्याच्यामध्ये. तर यामध्ये आपण आता पीसेस ॲड करूया, पीस ॲड करून घेऊया. आमच्या सौभाग्य ते ॲड करताय पीस हळूहळू. पूर्ण मिक्स कर, खालचा मसाला वर घे. छानपैकी मिक्स केलं आहे. आता मिक्स झाल्यानंतर सर्वात शेवटचा आणि मोस्ट इम्पॉर्टंट असं म्हणतात चिलीला स्प्रिंग ऑनियन. कांद्याची पात आता ॲड करतो आहे. आज सासरवाडीवाले लोक खुश होणार जावयावर असं मला जाणवत आहे त्याच्या स्मेलवरून. वासावरनं नाही चवीवरनं पण माझे सासरवाडीवाले खुश होणार. पण इतके पण खुश होऊ नका, का नेहमी नेहमी माझ्या आजचीच खायची सवय पडेल. तर अशा प्रकारे आपली चिकन चिल्ली रेडी झाली आहे. चिकन चिल्ली आपली तयार आहे, तर या ठिकाणी आपण आता सर्व करूया. चिल्ली आपली रेडी आहे, तर आपण आता टेस्टला घेऊया. कशी झाली आहे चिकन चिल्ली? खूप छान झालेली, मस्त स्ट्रक्चर खूप छान आलेलं आहे. आपले किचनमध्ये जे पाहुणे आलेले त्यांनी खूप भारी बनवली चिकन चिल्ली, यम्मी झालेली एकदम. सेम अशाच पद्धतीने तुम्ही घरी नक्की करा. तर पाहुण्यांनी बनवलेली रेसिपी, चिकन चिलीची रेसिपी कशी झाली तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.